या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोहोळ येथे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते। यानंतर माध्यमांशी बोलताना सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा, राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय व ग्रीन कॉरिडॉर आणि भक्ती शक्तीपीठे महामार्गाच्या भूसंपादन व भरपाईबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था यासह मोहोळ तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतो आहे। मोदीजींनी मागच्या 10 वर्षांमध्ये जी काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते केले, इथल्या गोरगरिबाच्या घरामध्ये उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 2 लाख गॅस दिले, या ठिकाणी सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत जवळजवळ 25,000 लोकांना स्वनिधीच्या माध्यमातून निधी दिला, खेड्यापाड्यामध्ये सामान्य परिवारामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम मोदीजीने केलं। विरोधी उमेदवार काय बोलतात याच्यावर आम्ही बोलणार नाही। या ठिकाणी ते मुख्यमंत्री असताना काय केलं आहे मी माझा हिशोब 10 वर्षाचा देतो। 2014 यांनी मुख्यमंत्रीपद, राज्यपालपद, केंद्रीय गृहमंत्रीपद हे सगळी पदं भूषवली, त्यांनी त्यांचा हिशोब द्यावा। आमच्या 10 वर्षाचा आमच्या दोन्ही खासदारांनी भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभेसाठी काय केलं त्याचा हिशोब द्यायला मी तयार आहे। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर आरोप होते, भाजपावर आरोप होते, त्याचा कुठेतरी फटका किंवा तोटा भाजपला होईल समाज जाणतो। या ठिकाणी सारथीसारखी एक चांगली यशस्वी संस्था त्या ठिकाणी मराठा समाजातील युवकांसाठी जे अधिकारी झाले पाहिजे त्याच्यासाठीच ती संस्था देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे देवेंद्रजींच्या काळामध्ये झालं। त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना टिकणारं आरक्षण मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलं, ते सुप्रीम कोर्टपर्यंत टिकवलं। त्यानंतर जे सरकार आलं त्यांच्या निराशेमुळं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वकिलांकडे लक्ष नाही दिलं किंवा बाकी गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे गेलं। परंतु पुन्हा एकदा सरकारने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि मला विश्वास आहे ते आरक्षण निश्चित टिकेल। आरक्षण दिलं मराठा समाजावरचे प्रश्न जेव्हा जेव्हा आले तेव्हा मी सभागृहामध्ये बोललेलो आमदार आहे। मराठा समाजातील सगळ्या प्रश्नावरती मी बोललेलो आमदार आहे। एक दिवशी तर मी रात्री 11:30 वाजेपर्यंत सभागृहामध्ये थांबून मराठा समाजाच्या प्रश्नावर बोललेलो आमदार आहे। मी त्या ठिकाणी माझा जन्म ज्या गावात झाला त्या ते गाव मराठा समाजाचं गाव आहे, त्यामुळं माझा आणि मराठा समाजाचा स्नेह आहे आणि अनेक वर्षापासून स्नेह आहे। मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावं म्हणून मी पत्र माननीय मुख्यमंत्र्याला दिलं आहे, विधानसभेत बोललो आहे। विरोधी उमेदवार या विषयावर कधी बोललेत का त्याचं संशोधन मला वाटतं आपल्यासारख्या पत्रकारांनी केलं पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी देशाच्या म्हणजे नरेंद्रजी मोदी, माननीय नितीनजी गडकरी साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहेत। त्यांनी त्या ठिकाणी आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनच्या बदल्यात रक्कमा दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना। म्हणजे पूर्वी काँग्रेसचं असं होतं की तलाव करायचे, रस्ते करायचे आणि त्याच्यानंतर लोकांना त्या ठिकाणी 10-10 वर्ष 15-15 वर्ष कोर्टामध्ये येत झाले म्हणजे त्या ठिकाणी जावं लागायचं। परंतु या ठिकाणी रस्ता सुरू व्हायच्या अगोदर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे देणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। कोणताही रोड हो या ठिकाणी शेतकऱ्यांना सुखी ठेवणं हे आमचं ध्येय आहे आणि ते निश्चित नरेंद्रजी मोदी गडकरी साहेब करतायत आणि येत्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल। धन्यवाद। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध।
स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया. आमचा पत्ता हॉटेल बडेमिया, विजापूर बेस, सोलापूर.